पुण्यात हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पुणे आणि सांगली लोकसभा इच्छुकांची बैठक सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील इच्छुकांशी चर्चा करतायत. पुण्यातून मोहन जोशी, अरविंद शिंदे, अभय छाजड, अनंत गाडगे, उल्हास पवार इच्छुक आहेत, तर पुण्यातून 7 तर सांगलीमधून 10 जण इच्छुक आहेत. मोहन कदम, विश्वजित कदम, पृथ्वीराज देशमुख, मदन पाटील यांची बायको प्रतीक पाटील, विशाल पाटील इच्छुक आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर टीका करत पाकिस्तानची पाणी कोंडी करू नये असा निर्णय घेण्याचा अधिकार नितीन गडकरी यांना नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, सैन्याला सर्व अधिकार दिला असं मोदी म्हटले, पण घटनेत असं नाही, सैन्याला सर्व अधिकार देऊ शकत नाही. एकूणच सरकारमध्ये गोंधळाची स्थिती, काश्मीरी तरुणांवर होणारे हल्ले, भारत तोडण्याचा पाकचा हेतू सफल होतोय, अशाने मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांना बडतर्फ करा, पंतप्रधान मोदींनी त्यांना बडतर्फ करावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती, किती गोंधळाची परिस्थिती हे आज ह्याचं द्योतक आहे. काँग्रेस पक्षाने सरकारला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. पुलवामा घटनेला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचं, पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे मुंहतोड जबाब देंगे, तर जो काही त्यांना करायचं असेल त्याला मी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आम्ही यामध्ये राजकारण करू इच्छित नाही आहे, परंतु आता आम्ही वाट बघतो आहे पंतप्रधानांची की तुम्ही काय करणार आहात. पण हे करताना जाहीर करून करणं योग्य नाही आहे. जे काय पंतप्रधानांना करायचं त्यांनी ते एकदम तडकाफडकी केलं पाहिजे. काल जे पाणी वाटपाबद्दलची बातमी झाली, एक तर तो अधिकार मंत्री महोदयांचा नाही आहे. अशा प्रकारचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने घेतला पाहिजे, कारण याचे आंतरराष्ट्रीय परिणाम खूप गंभीर होऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही मंत्र्याने उठावं, काहीही वक्तव्य करावं हे बिलकुल योग्य नाही आहे. आणि त्यामुळं हा निर्णय स्वतः पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. पंतप्रधानांनी हे जे सांगितलेलं आहे की मी सगळे अधिकार सैन्याने दिले, ते चुकीचं आहे असं आपल्या घटनेमध्ये कधी नसतं. सर्व निर्णय हा पंतप्रधानांनी घेतला पाहिजे आणि त्याची सर्व जबाबदारी पंतप्रधानांची असली पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करून बोलण्यामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होती आहे. दुसरी त्याचबरोबर आणखीन एक मागणी मला करायची आहे की जे घटनात्मक ज्या संस्था आहेत त्या सगळ्या उद्ध्वस्त करायचं जे मोदी सरकारचं काम चाललेलं आहे, त्यामध्ये आणखीन एक पायरी म्हणजे मेघालयाचे गव्हर्नर तथागत रॉय यांनी जे काश्मीरी लोकांच्याबद्दल, काश्मीरी सगळ्या मालाबद्दल, खरेदीबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते इतकं निषेधार्ह आहे की मी त्या राज्यपाल महोदयांना ताबडतोब बडतर्फ करण्याची मागणी करतो. आणि हे राष्ट्रपती करणार नाहीत ह्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिल्याशिवाय राष्ट्रपती स्वतः करू शकत नाहीत, कारण बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर गव्हर्नरना बडतर्फकाशी राष्ट्रपतींना मागणी केलेली आहे. राष्ट्रपतींचा यात म्हणजे संबंध, राष्ट्रपती नेमणूकही करत नाहीत आणि त्यांना काढू शकत नाही, ते स्वतः पंतप्रधानांनी केले पाहिजे. फक्त औपचारिक दृष्टीने राष्ट्रपतींची सही असते, त्यामुळे जर संस्था वाचवायची असतील तर हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. त्यामध्ये अशा अर्धवट माणसांनी काही वाटेल ते स्टेटमेंट करून आणि देशातली आणखी परिस्थिती चिकळण्यामध्ये काही अर्थ नाही आहे.